देगलूर नगर परिषद स्वच्छता की ओर अपने कदमों को बढ़ाते हुए स्वच्छ सर्वेक्षण 2018 में पहले पायदान पर आने की संभावनाओं को बरकरार रखे हुए है। देगलूर नगर परिषद की जानिब से देगलूर शहर में सफाई मुहिम को बहुत ही संजीदगी से लिया गया है और जगह जगह सफाई और सेहत के संबंध में दीवारों पर और होर्डिंग्स लगवा कर नागरिकों में स्वच्छता के बारे में जागरूकता लाई जा रही है। शहर के हर इलाके में सफाई दिखाई दे रही है और शहर का कोना कोना गंदगी से पाक होता हुआ नजर आ रहा। शहर का सूखा कचरा और गीला कचरा दोनों को अलग अलग उठाया जा रहा है। देगलूर शहर को स्वच्छ और सुंदर बनाने में नगर परिषद के चीफ ऑफिसर मिस्टर सुनकेवार और नगर अध्यक्ष मोगलाजी शीर्षेटवार ने अपनी खसूसी दिलचस्पी बताई है, जिसको पब्लिक ने काफी सराहा है। मार्केट अंदर है तो अच्छी दिख रही, भर के दिख रहा, और ऐसा ही रहने दो हमेशा के लिए। ट्रैफिक कैसा है? ट्रैफिक अच्छा है, सब अच्छा है। बाहर ट्रैफिक का प्रॉब्लम खत्म होगा? बाहर का खत्म होगा ट्रैफिक का प्रॉब्लम, और अंदर ही रहने दो, अच्छा रहने दो। नगर परिषद के चीफ ऑफिसर मिस्टर सुनकेवार साहब ने मीडिया से मुलाकात के दौरान बताया कि स्वच्छता अभियान में नगर परिषद के लोक प्रतिनिधि, कर्मचारी और शहर के नागरिकों का भरपूर सहकार्य मिल रहा है। स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आली होती, त्यामध्ये त्या धर्तीवरच यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2018 शासनातर्फे राबवण्यात येत आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये यामध्ये विविध घटक आहेत, त्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत शहराचे रँकिंग करण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रथमतः मागच्या वर्षी जे महापालिका व महापालिका जे शहर आहेत त्या फक्त त्या शहरासाठी रँकिंग होतं। आता शासनानं जेवढे नगर परिषद आहेत ते सर्व नगर परिषदी रँकिंग स्वच्छ सर्वेक्षण व रँकिंग राबवण्याचं ठरवलं आहे। त्याअंतर्गत देगलूर नगर परिषद या स्वच्छ सर्वेक्षण 2018 सहभाग, आता नागरिकांना घरी बसून आपण ॲपद्वारे तक्रारी करू शकतात। आता एखाद्या ठिकाणी कचरा साचला असेल, घंटागाडी आली असेल किंवा नाल्या तुंबल्या असेल, तर नागरिक काय करू शकतात, त्या ठिकाणचा फोटो घ्यायचा, त्यामध्ये लोकेशन दिलेली असते, लोकेशन ऑन करून आपण फोटो अपलोड करायचा आणि नगर परिषदेमार्फत 24 तासाच्या ते तक्रारीचं निवारण केलं जातं। म्हणजे याचा फायदा असा झाला की नागरिकांना सुद्धा घर बसल्या तक्रार करता येत आहे। आमचे मुक्ती साहेब म्हणून आहेत, त्यांचा एक धार्मिक गुरु आहेत, ते त्यांच्या शहरातील लोकांवरती चांगला प्रभाव आहे आणि त्यांचे एक वेगळी अशी ओळख आहे शहरात, त्यांचा मानणारा वर्ग मोठा आहे, त्यामुळे त्यांचा आम्ही त्यांचा चांगला उपयोग करून म्हणजे समाज उपयोगी काम करत आहोत। त्यामुळे जे काही आपले कार्यक्रम होत आहेत, बचत गटाचा मेळावा असेल, नगर परिषदेची टीम आहे, आमचे नगराध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, आमचे स्वच्छता व आरोग्य सभापती जे आहेत त्यांनीसुद्धा यात चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि सर्व नगरसेवक आहेत आणि विशेषतः आमचे जे कर्मचारी आहेत सर ते सुद्धा चांगले प्रयत्न काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं योगदान यांच्यात आहे आमचं सफाई कामगार, त्यांनी सुद्धा या अभियान राबवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षण 2018 ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आपण करत आहोत आणि निश्चितच देगलूर नगर परिषद ही महाराष्ट्रातील चांगल्या नगर परिषदेमध्ये नाव येईल असं आम्हाला आशावाद आहे आणि यापुढे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम करू आणि नागरिकांचं सहकार्य व सर्वांचं सहकार्य यासाठी निश्चित लागेल अशी आशा बाळगतो आणि आपलं देगलूर हे स्वच्छ व सुंदर आहे अशी मी आशा बाळगतो।